आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे 5 वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात त्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. श्रुतिका महेंद्र थिटे असं 5 वर्ष मुलीचं नाव असून मामाच्या गावात आजी आणि आईसोबत शेतावर गेली असता सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. बिबट्याच्या हल्ल्यात वाढ होत असून या महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. नमस्कार, मी प्रदीप करुस्कर. आज आमच्या गावामध्ये साकोरे गावामध्ये गाडीपट्टीमध्ये एका लहान मुलीवरती म्हणजे आमच्या भाचीवरतीच बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या आमच्या भाचीचं आज तिचं मयत झालेलं आहे. आज सर्वसाधारण 1:30 दरम्यान तिची आजी आणि आई शेतामध्ये गवत कापत होती आणि गवत कापत असताना मक्याच्या शेतामध्ये दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक मुलीवरती हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर तिची आई आणि आजीने त्याला थोडासा पाठलाग करून तिला सोडवलं. त्यानंतर तिला घेऊन ते घराकडे पळत होते. त्यावेळेला आम्हाला ही बातमी समजलं. आम्ही रस्त्यामध्ये आडवे जाऊन तिला पटकन घेऊन आलो आणि मी माझ्याच गाडीमध्ये तिला अगदी 7 मिनिटांमध्ये साकोरेवरून मंचरला इथे रुग्णालयात आणलं. कळंबला येतपर्यंत ती अगदी सावध होती, परंतु इथे आल्यानंतर तिची हालचाल थोडीशी बंद झाली. डॉक्टरांनी इथे रुग्णालयामध्ये तपासणी केल्यानंतर त्यांनी तिला मृत घोषित केलं. आज हा मोठा प्रसंग आमच्या सर्व सिटी आणि करुस्कर कुटुंबावरती आलेला आहे. तर साकोरे गावावरती त्यांना वन खात्याला याच्या पाठीमागेही वाघाने आम्हाला खूप वेळा दर्शन दिलेलं आहे. 15-20 दिवसापूर्वी आमचं पुत्र जे आहे ते अंगणामधून उचलून नेलेलं आहे वाघाने आणि वन खात्याकडे खूप वेळा आम्ही तक्रारी करूनही पण पेपरला बातम्या देऊनही त्याच्या बाबतीत काही चौकशी करत नाही. सर बोल. आज रोजी सायंकाळी 6 वाजता सुचिता थिटे या 5 वर्षाच्या बालिकेवरती बिबट्याने हल्ला करून हल्ला केला आणि त्याच्यामध्ये ती जखमी होऊन दवाखान्यात आणल्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे. तरी या बालिकेच्या कुटुंबाला वनविभागाकडून तातडीची मदत म्हणून 3 लाख रुपये दिले जातील आणि 12 लाख रुपये त्यांना नंतर असे 15 लाख रुपये मदत दिली जाईल. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील साकोरे या गावात 5 वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्यानं हल्ला करून त्या मुलीला भक्ष्य केलं. त्या बिबट्याचं अखेर 12 तासांच्या आतच जेरबंद करण्यात वनविभाग आणि बिबट निवारा केंद्र या दोनही टीमला यश आलंय. चिमुकल्या मुलीवर हल्ला झाल्यानंतर साकोरे परिसरातील गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण बिबट ज्यावेळेस माणसांवर हल्ला करतो त्यावेळी हा बिबट मोठा भक्षक बनलेला असतो. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वनविभाग आणि बिबट निवारा केंद्र माणिकडोह यांच्या मदतीनं रात्रीच्या सुमारास साकोरे येथे पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास हा नरभक्षक बिबट्या जेरबंद झालाय. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. सध्या ऊस शेतीची तोडणी झाल्यानं संपूर्ण परिसर मोकळा पाहायला मिळतोय. त्यामुळे बिबट्याचा निवारा हा संपल्यानं बिबट मोकळ्या वातावरणात लोकवस्तीत फिरून पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले करू लागलाय. त्यातच या चिमुकल्या मुलीला बिबट्यानं भक्ष्य बनवल्यानं वनविभागाने वेळीच बिबट्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन असे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही नागरिकांनी सांगितलंय. तसेच म्हाळुंगे, सास, साकोरे, कळंब, लौकी, चांडोली, अवसरी या गावात वारंवार बिबट्यांचे हल्ले होत असून पिंजरे उपलब्ध होत नसल्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढत असून आंबेगाव तालुक्यात पूर्वी असणाऱ्या अवसरी वन उद्यानात बिबट निवारा केंद्र चालू करावे अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. या बातमीबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. पाहुयात. काल दिनांक 25/3/2019 रोजी साधारणपणे 5:30 ते 6 दरम्यान आईबरोबर गवत काढण्यासाठी श्रुती महेंद्र थिटे ही मुलगी गेली असता गवत काढत असताना ती तिथं बसली होती. तेवढ्यात तिच्या बिबट्याने हल्ला केला, तिच्या गळ्याला 2 दात लागले, नंतर ती मुलगी मयत झाली. काय त्यानंतर आम्ही वनविभागाने तिथं पिंजरा लावला व तो आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात पडला. आपण आज साकोरे तालुका आंबेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की काल संध्याकाळी 6:00 श्रुती थिटे या छोट्या बालिकेवर संध्याकाळी 6 वाजता बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. आपण नक्की पाहू शकतो की हे बघा, ह्या स्पॉटला इथंच त्यांनी झटापट करून तिने
तिला ठार केलेलं आहे. माझ्यासमोर ह्या गावातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारू नक्की कशी घटना घडली. काय सांगाल की कशी घटना घडली तुम्ही कालची? काल या ठिकाणी आमच्या कडुसकर आजी गवत कापण्यासाठी त्यांच्या लहान नातीला घेऊन या ठिकाणी आले होते. तर ते गवत कापत असताना अचानक मुलगी मागं खेळत होती, 5 वर्षाची बारीक मुलगी होती. ती खेळत असताना अचानकपणे ह्या मक्कमधनं ह्या साईटने एक बिबट्याचं बारीक बछडं होतं की मोठा वाघ होता हे ॲक्च्युली कोणालाच कळलं नाही. आजी पण घाबरल्या, त्यांनी मुलीला अटॅक केल्यावर आजीने त्याच्यावर विळ्याने वार केले, परंतु त्यांनी सोडलं नाही. मुलगी अक्षरशः पार थरोळ्यात पडली होती, रक्ताच्या थरोळ्यात पडली होती. ते पाहत असताना इथल्या ग्रामस्थांना कळालं, आरडाओरडा झाल्यावर त्यांनी सोडलं व मुली हॉस्पिटलला नेतपर्यंत तिचा मृत्यू झाला. अशी घटना या ठिकाणी झाली. वन अधिकाऱ्यांनी आम्ही रात्री फोन केला, त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावून रात्री एक पिंजरा लावला. बिबट्या जेरबंद झालेला आहे, तो या ठिकाणी नेला आहे. 2 दिवस इथं पिंजरा लावायची व्यवस्था वन अधिकारी करीत आहे, त्यांचा आम्ही आभारी आहे. श्री राजेंद्र बाळासाहेब गाडवे साहेब व त्यांचे सहकारी इथं आले होते, त्यांनी पिंजरा लावून तो वाघ इथून नेला आहे. आणि 2 दिवसात आगामी 2 दिवसात ते इथं लावत आहेत, अजून 2 पिंजरे लावणार आहेत. 2 वाघ इथं या ठिकाणी वावरत आहे साकोरे गावामध्ये. 0.5 टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.